मी डॉक्टर अभिजित वैद्य. जीवनशैलीतला एक अजून महत्त्वाचा भाग हा वजनाचा आहे. आपला देश फार गमतीचा देश आहे बघा. आपल्या देशामध्ये दर तिसरा किंवा चौथा माणूस आता स्थूल या सदरामध्ये मोडणार आहे आणि दर तिसरी व्यक्ती ही कुपोषित या सदरात मोडणारी आहे. म्हणजे या देशाच्या संपूर्ण लोकसंख्येचे अक्षरशः दोन तुकडे पडलेले आहेत, एक अतिस्थूल माणसं आणि एक कुपोषित माणसं. कुपोषण हे खायला मिळत नाही म्हणून होतं, ते दारिद्र्याचा भाग आहे. आणि दुसऱ्या बाजूला अतिसुबत्तेमुळं माणसांची वजनं वाढत आहेत. पण भारतीय माणसाच्या स्थूलतेची अजून एक गंमत आहे. भारतीय माणसाची स्थूलता ही सगळी पोटात जमते, त्यामुळं भारतीय माणसाचं बाकी शरीर हे स्थूल वाटत नाही, पण त्याचं पोट अधिक मोठं आहे, ज्याला आपण ढेरपोटे पण म्हणूया, किंवा त्याला वैद्यकीयदृष्ट्या ॲबडॉमिनल ओबेसिटी किंवा ॲपल टाईप ओबेसिटी असं म्हटलं जातं. मी नेहमी ही गोष्ट सांगतो की पोटाचा घेर जेवढा मोठा तेवढी आयुष्याची लांबी कमी. आणि म्हणून आपल्याला आवर्जून असं पाहिलं पाहिजे की पोटाचा घेर हा 36 इंचांच्या वर जाऊ नये. तो त्याच्या वर जेवढा जाईल तेवढं आयुष्याची लांबी कमी व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणून याचाही विचार आपल्याला गंभीरपणे केला पाहिजे. स्त्रियांमध्ये हा घेर थोडासा अधिक कमी असला पाहिजे, तो 34 इंचांपेक्षा किंवा 32 इंचांपेक्षा कमी असला पाहिजे. आदर्श वजन किती असावं हा एक प्रश्न अशा वेळेला समोर आपल्या स्वाभाविकपणे येऊ शकतो. तर इथे मी एक गोष्ट सांगतो की तुमचं वजन हे आदर्श ठरवण्यासाठी पहिली उंची मोजा. अर्थात हे मी जे बोलतोय ते 18 वर्षाच्या पुढच्या प्रौढांसाठी आहे. ती सेंटीमीटरमध्ये मोजा. सेंटीमीटरमधल्या उंचीमधनं 102 हा आकडा वजा करा, येणारा आकडा हे तुमचं आदर्श वजन. आणि हा आकडा आयुष्यभरासाठी एकच असतो, कारण 18 वर्षानंतर उंची वाढण्याचा प्रश्न नसतो, त्यामुळं तो आकडा तोच राहतो. अर्थात इथे बॉडी मास इंडेक्स नावाची अजून एक संकल्पना ही विचारात घेतली पाहिजे, की जिथे उंची भागिले वजन असा एक मापक काढला जातो. सेंटीमीटरमध्ये उंची तुम्ही आधीच काढलेली आहे, त्याला तुम्ही 100 भागा म्हणजे मीटरमधली उंची येईल. मीटरमधल्या उंचीच्या आकड्यानं स्वतःलाच पुन्हा गुणा म्हणजे त्याचा वर्ग येईल, आणि त्याला किलोग्रॅममधल्या वजनाने भागा म्हणजे तुमचा बॉडी मास इंडेक्स येईल. हृदयासाठी आणि रक्तदाबासाठी बॉडी मास इंडेक्स हा 23 खाली असला पाहिजे. 25 पुढे म्हणजे आपल्या हृदयाला धोका निर्माण झाला आहे, आणि तो त्याच्या जेवढा पुढे तेवढा अधिकाधिक धोका, आणि आपण अतिस्थूलतेकडे निघालेलो आहोत. 40 पुढचा बॉडी मास इंडेक्स, ज्याला मॉर्बिड ओबेसिटी असं म्हटलं जातं, म्हणजे अशा लोकांना बऱ्याच वेळा शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय राहत नाही. पण अगदी खरं सांगायचं तर आपण जीवनशैलीतले बदल अत्यंत तरुण वयामध्ये जर अंगी बाणवून घेतले तर आपल्याला इथपर्यंत पोहोचायची गरज लागत नाही. याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचे दोन घटक आहेत की जे रक्तदाबाच्या बरोबर हातमिळवणी करून हृदयाला दणका देतात, आणि ते म्हणजे वाढलेलं कोलेस्टेरॉल आणि वाढलेली रक्तातली साखर. आपला देश मधुमेहांची राजधानी बनलेला आहे, आणि स्वाभाविकपणे मधुमेह, वाढलेलं कोलेस्टेरॉल आणि वाढलेला रक्तदाब हे त्रिकूट आहे, आणि हृदयाचा अत्यंत घातक त्रिकूट आहे. म्हणून या दोन्ही गोष्टींना नियंत्रणात आणणं अत्यंत गरजेचं आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. टोटल कोलेस्टेरॉल हे शक्यतो 200 खाली, पण मी तर म्हणेन आपण 140 आसपास ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. LDL जे बॅड कोलेस्टेरॉल म्हटलं जातं ते आपण 100 जेवढं खाली ठेवू तेवढं आरोग्याला हितकारक आहे, आणि HDL म्हणजे गुड कोलेस्टेरॉल हे जेवढं जास्त असेल तेवढं चांगलं. मग तो आकडा 40 जेवढा पुढे जाईल तेवढा चांगला, 50 पुढे गेला तर खूपच चांगलं. मधुमेहाच्या बाबत तसंच आहे. सकाळची उपाशीपोटी जी साखर 100 खाली असावी, आणि जेवणानंतर 2 तासांनी तपासलेली साखरेची पातळी ही शक्यतो 160 खाली असावी.